विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात. अमरावती जिल्ह्यातल्या शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक विद्यालयातही अटल टिंकरिंग लॅब हा अनोखा प्रयोग राबवला जातोय. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन अभियानाअंतर्गत अमरावतीमधल्या शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक विद्यालयात अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आणि कौशल्य विकसित करण्यासाठी इथं 3D प्रिंटर, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट टूल्स, IoT सेन्सॉर, त्याचबरोबर मेकॅनिकल अँड कम्प्युटर असे अभ्यासक्रम आणि उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. या अत्याधुनिक लॅबमध्ये विद्यार्थी अभिनव यशस्वी प्रयोग करत आहेत. समाजातल्या विविध समस्यांचा शोध घेऊन आपल्या प्रयोगातून त्या सोडवण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात. लॅबमध्ये आम्हाला अतिशय खूप छान प्रयोग करायला मिळतात, जे बाहेरच्या लोकांना अतिशय उपयोगी आहे. ते उपयोगी आम्ही प्रयोग शाळेमध्ये करतो, जेणेकरून ही नवीन जे युग आहे, ते नवीन जी पिढी आहे, त्या पिढीला कामात येणार असे आम्ही प्रयोग इथे बनवतो. त्याच्यामध्ये असणाऱ्या नव्या आयडियाज या आम्ही समोर मांडू शकलो. आमच्या शाळेत रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अशा सर्व विभागात असणाऱ्या किट उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही या सर्व विभागात आमचे नाविन्यपूर्ण प्रयत्न करू शकलो. या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होत असून शिक्षकांनाही यापासून शिकायला मिळत आहे, अशी माहिती प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर वृषाली चौखंडे यांनी दिली आहे. या लॅबचा मूळ उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन प्रवृत्ती निर्माण करणे, जेणेकरून जी पुस्तकी शिक्षण पद्धती आहे, परीक्षा पद्धती आहे, त्या पद्धतीला फाटा देऊन जेणेकरून विद्यार्थी संशोधनास प्रवृत्त होणे हा या लॅबचा मागचा प्रमुख उद्देश आहे. या प्रयोगशाळेसाठी नीती आयोगानं 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर विजय भाटकर यांनी नुकतीच या लॅबला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेचं कौतुक केलं. एक जागतिक दर्जाची अटल टिंकरिंग लॅब या शाळेत पाहून आणि मुलांनी केलेले जे प्रयोग आहेत ते खरोखर प्रेरणादायक आहेत. अटल टिंकरिंग लॅब सारख्या वैज्ञानिक उपक्रमांमधून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला तर देशात संशोधक घडवण्यात निश्चितच हातभार लागेल, यात शंका नाही.